नमस्कार मित्रांनो, सरळ वेबसाईट अंतर्गत नवीन माहिती कशी अपडेट करायची ते आपण बघणार आहोत। सर्वप्रथम लॉग इन कसं करायचं नवीन माहितीसाठी ते आपण बघूया। स्कूल वेबसाईटवर क्लिक केल्यानंतर इथे तुमचा UDIC नंबर फिल करा। व्यू स्कूल वेबसाइटवर क्लिक करा। त्यानंतर आपला वेबसाइटचं जे पेज आहे ते ओपन होईल। यामध्ये एक लॉग इन म्हणून ऑप्शन दिलेला आहे वरच्या बाजूला। इथे लॉग इन एक ऑप्शन दिलेला आहे। लॉग इन वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा यूजर आयडी म्हणजे UDIC कोड आणि पासवर्ड म्हणजे शाळा माहिती भरताना सरळची आपण जो पासवर्ड यूज केला होता तो येथे एंटर करायचा आहे। त्यानंतर कॅप्चा ऍड करून आपल्याला लॉग इन करायचं आहे। सो लॉग इन झालेला आहे। इथे बघा मित्रांनो, नवीन नवीन मुद्दे आहेत, वेगवेगळे मुद्दे आहेत, नोटीस बोर्ड, रिसेंट न्यूज, पॉट्स सुविचार, ॲक्टिव्हिटी फॉर सोसायटी, भरपूर फोटोज वगैरे भरपूर दिलेले आहेत। आपण प्रत्येक मुद्द्याबद्दल इथे आता बघणार आहोत की ती नवीन माहिती ॲड कशी करायची। तर सर्वप्रथम आहे आपलं नोटीस बोर्ड। तर बघूया नोटीस बोर्डमध्ये माहिती कशी ॲड करायची। बघा इथे नोटीस बोर्डवर क्लिक केल्यानंतर इथे एक कोर डायलॉग बॉक्स ओपन होईल। त्यामध्ये तुम्हाला जी नोटीस शाळेबद्दलची द्यायची आहे इथे आपण राईट लिहू शकतो। इथे बघा द स्कूल विल बी बिगिन ॲट 15 जून इथे झालेलं आहे। सो मी इथे केलेलं आहे आणि ते सेव्ह करायचं आहे, सबमिट करायचं आहे। ओके, तर डाटा सेव्ह सक्सेसफुली इथे दिसत आहे। आता बघूया ती माहिती कशी आपल्याला डिस्प्ले होईल आपल्या वेबसाईटवर। मी दुसऱ्या ब्राउझरमध्ये माझ्या स्कूल वेबसाईट बघतोय। दुसरी मी ब्राउझर दुसरं ओपन केलेलं आहे ते फक्त आपल्याला वेबसाईट बघण्यासाठी। तर बघा इथे नोटीस बोर्ड डिस्प्ले झालेला आहे, द स्कूल विल बी ओपन आफ्टर 15 जून। ओके, अशा प्रकारे आपण नोटीस बोर्ड आता इथे ॲड केलेला आहे। आता बघूया दुसरं, हे जे रिसेंट न्यूज आहे सध्या वर्किंगला असल्यामुळे ते वर्क करणार नाही। आपण दुसरा मुद्दा घेऊया। तर आपण आता दुसरा मुद्दा घेऊया। त्यानंतर आहे एखादं सुविधा, इथे आपण सुविधा ऍड करतोय। जे काय असेल तुम्ही इथे सुविधा तुमचं ऍड करू शकता। सो मी इथे लिहितोय, इथे आधी पण मी एक सुविधा ऍड केला होता, मी पुन्हा एक ऍड करतोय। सक्सेस कम्स बाय हार्डवर्क आणि इथे सेव्ह ऍड करायचं आहे। तर डाटा सेव्ह सक्सेसफुली आपल्याला दिसेल। बघूया ते सुविधा कसं डिस्प्ले होणार आहे आपल्या वेबसाईटवर। आपण मगाशी ज्या दुसऱ्या ब्राउझरमध्ये ओपन केली होती एक्सप्लोररमध्ये, तिथे बघतोय पेज रिफ्रेश करतोय। तो बघा सुविधा खालच्या बाजूला तो डिस्प्ले होत आहे फोटोच्या बाजूला। इथे पहिला होतं माझं मी जे ॲड केलेलं, त्यानंतर आणखी दुसरं झालेलं आहे ते बघा। सक्सेस कम्स बाय हार्डवर्क, महात्मा गांधी, अशा प्रकारे तुम्ही सुविधा तुम्ही तुमचं ॲड करू शकता। मित्रांनो, मराठी भाषा आहे इथे, तुम्ही वर जिथे लँग्वेज चेंजचं ऑप्शन आहे ते सुद्धा मराठी भाषा तुम्ही यूज करू शकता। सध्या इंग्लिशमध्ये असल्यामुळे हे झालं। त्यानंतर असे भरपूर ऑप्शन आहेत, ॲक्टिव्हिटी फॉर सोसायटी ते तुम्ही ॲड करू शकता, म्हणजे समाजामार्फत काही शाळेबद्दल काम होत असतील तर ते तुम्ही इथे माहिती लिहू शकता। असे वेगवेगळे मुद्दे यामध्ये तुम्ही
फील करू शकता. ठीक आहे, तर फोटोज अपलोड करू शकता. शाळेसंबंधी जे काही फोटोज असतील त्या तुम्ही इथे अपलोड करू शकता. बघा इथे फोटोबद्दल तर डिस्क्रिप्शन वगैरे काही जे बेसिक गोष्टी आहेत ते लिहायचे आहेत. तारीख लिहायची आहे केव्हापर्यंत डिस्प्ले व्हावी ती, आणि त्यानंतर फोटो ब्राउज करून ती फोटो इथे अपलोड करायची आहे. मी ऑलरेडी केलेले आहे ते बघा. बघूया ते कसे दिसतात. ते बघा, फोटो गॅलरीमध्ये एक ऑप्शन आहे आपल्या वेबसाईटवर, तिथं क्लिक केल्यास तुम्ही अपलोड केलेला फोटो इथे डिस्प्ले होतील. ऑल द फोटोज आर रिफ्लेक्टिंग हिअर. असे भरपूर आहेत. तुम्ही आपल्या ज्या कमिटी आहेत शाळेबद्दलच्या त्याबद्दलचं प्रोसिडिंग वगैरे इथे लिहू शकता. वेगवेगळे ऑप्शन आहेत. ज्यावेळी तुम्ही वेबसाईट हाताळाल आणि माहिती भरण्यास सुरुवात कराल तर अगदीच एकदम हँडी वेबसाईट ही क्रिएट झालेली आहे. सगळ्यांना हाताळता येईल. ज्यांना कॅम्प्युटरचं किंवा इतर तांत्रिक भरपूर ज्ञान नसलं तरी पण बेसिक गोष्टी ज्यांना माहिती आहेत ते या वेबसाईटवर माहिती आरामात भरू शकतात. त्यानंतर इथे एक सेंड SMS ऑप्शन आहे, ते आता वर्किंगला आहे. त्याबद्दल आपण नंतर माहिती बघूया. ते तुम्ही शाळेबद्दलचे प्रॉस्पेक्टस जे आहेत ते तुम्ही अपलोड करू शकता. त्यानंतर मुख्याध्यापकाबद्दलची अर्जंट अर्जंट नंबर्स वगैरे असेल ते इथे ॲड करू शकता. त्यानंतर मुख्याध्यापकाची माहिती तुम्ही इथे फिल करू शकता. मी ते ऑलरेडी फिल केलेली आहे. तुम्ही सुद्धा तुमचे जे मुख्याध्यापक आहे त्यांची माहिती फिल करून घ्या. ठीक आहे, आणि सेव्ह करून ठेवा. ती आपली जे कोणी आपली वेबसाईट बघेल त्या ठिकाणी इथे बघा स्टाफमध्ये मुख्याध्यापकाची माहिती इथे दिसून जाईल. सध्या फोटो अपलोड प्रोसेसमध्ये असल्यामुळे फोटो डिस्प्ले होत नाही. अशा प्रकारे तुम्ही सगळी माहिती इथे फिल करू शकता. धन्यवाद.